याच्या बाळासाठी गव्हाच्या पिठाची पेज कशी तयार करायची ते आज आपण पाहूया। इथे मी 2 ते 4 चमचे गव्हाचे पीठ घेतले आहे, साजूक तूप घेतले आहे, चवीपुरता थोडेसे मीठ घेतले आहे, पाणी घेतले आहे आणि चवीपुरता थोडासा गूळ घेतला आहे। इथे मी पाणी घेतलं आहे। चला तर मग आता आपण पेज बनवायला सुरुवात करू। सर्वात प्रथम गव्हाचे पीठ छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊ। गव्हाचे पीठ लगेच भाजले जाते त्यामुळे बारीक फ्लेमवर एकसारखे भाजायचे आणि आता यात 2 ते 3 चमचे साजूक तूप घालायचे आहे। हे बघा या पद्धतीने बारीक गॅसवर या पद्धतीने पीठ लालसर रंग येईपर्यंत भाजल्यावर यामध्ये लगेच पाणी घालायचे आहे। पाण्यामध्ये गिठोळी पडू नये यासाठी पीठ एकसारखे हलवायचे। हे बघा ह्या पद्धतीने तुम्हाला लागेल तशी घट्ट पातळ तुम्ही करून घ्यायची। यामध्ये आता थोडेसे चवीपुरता मीठ टाकायचे आहे, मध्ये गूळ घालायचा आहे। हे बघा पाहू शकता एवढा गुळाचा खडा। लहान बाळाच्या याच्यात शक्यतो साखर न टाकता गूळच टाकायचा। हे बघा इथे आपली पेज हळूहळू घट्ट होत आहे। हे बघा आपली पेज छानपैकी तयार झाली आहे। छान उकळी आल्यावर गॅस बंद करायचा। गॅस बंद केल्यावर थोडेसे दूध घालायचे। हे बघा या पद्धतीने आपली पेज छानपैकी बनवून झाली आहे। हे बघा तुम्ही पाहू शकता आपली अशी छानशी गरम गरम पेज बाळाला देण्यासाठी तयार झाली आहे।